शिवसेनेची घटना अवैध असेल तर शिंदेंचं मुख्य नेतापद कुठल्या घटनेत आलं? आयोगासमोर ठाकरे गटाचा सवाल। तर शिंदेंच्या 7 जिल्हा प्रमुखांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी, कागदपत्रांची सत्यता तपासण्याची मागणी। बाळासाहेबांच्या तैलचित्र सोहळ्याबाबत ठाकरेंना निमंत्रण पत्रिका पाठवणार। 23 तारखेला विधानभवनात तैलचित्राचं अनावरण, ठाकरे गटाला वेगळी निमंत्रण पत्रिका पाठवली जाणार। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी नितीन देशमुख यांची 2.5 तास चौकशी। अमरावतीच्या एसीबी कार्यालयाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी। उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी निलेश राणेंविरोधात ठाकरे गट आक्रमक। आमदार राजन साळवींची रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी। दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 45,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार। महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात गुंतवणूक, प्रत्यक्षपणे सुमारे 10,000 लोकांना रोजगार मिळणार। 2024 पर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा कायम। नड्डांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुका भाजप लढणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।